माझे या वेळेला योग्य वाटेल तेच तू कर, हे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे आणि तेच मी करतोय. मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. भाजपला लात घातली याचं कारण त्यांचं हिंदुत्व आहे, गोमूत्रधारी बुरसटलेलं हिंदुत्व आहे म्हणून मी त्यांना लात घातले. आणि आज या परत लोकशाहीच्या युद्धाला सुरू करताना मी तुम्हाला जाहीर प्रश्न विचारतोय, मी घेतलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे? जे मी त्यांच्याशी लढतोय हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? मग जा त्या मिंद्याना सांगा की तुझा विचार हा बाळासाहेबांचा विचार नाही. आज त्यांनी जी काय एक जाहिरात केलेली आहे, हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, पण पुढच्या दोन ओळी राहिल्या. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान. हे शेपूट हलवणारे मी कुत्र्यांचा अपमान अजिबात करू इच्छित नाही, कारण कालच आपण पाहिलं टाटांचा सुद्धा आवडता कुत्रा, तसा मी सुद्धा कुत्र्यावरती प्रेम करतो. मी श्वानप्रेमी आहे, अर्थात समोर तेजस बसताय तो म्हणेल बाबा हे काय बोलतोय, पण मी लांडगा प्रेमी नाहीये. लांडग्यावरती प्रेम करणार एवढं औदार्य माझं नाहीये. हे लांडगेत वाघाचं कातड पांघरण्याचा प्रयत्न करतायत, काय काय उघडं पडते त्यांना माहिती नाहीये, पण चाललंय आपलं. एक लक्षात घ्या की आजची ही लढाई आपण लढायला जातो आहोत हे महाभारत आहे. जसं कौरव माजले होते आणि अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते, 100 होते, पांडव 5 होते, शकुनी मामा कोण आहे तुम्हाला माहिती आहे? पण कौरवांची जी मस्ती होती की तुम्हाला आम्ही सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही, तीच वृत्ती या भाजपची आहे. या देशात दुसरा कोणताही पक्ष शिल्लक राहता कामा नये, फक्त आणि फक्त भाजप राहायला पाहिजे. मग सुईच्या अग्रावर जमीन जरी मावली नाही तरी सुईची अग्र तुमच्या कुठे टोचेल? आणि आता तलवारी आहेत, तुम्ही आम्हाला संपवायला निघालात, किती मस्ती करणार? ज्यांनी तुम्हाला संकट काळामध्ये साथ दिली, मी काल परवाकडे बोललो की पाप आमचं आहे की महाराष्ट्रामध्ये यांना